तृतीय पंथींना मानाने जगता यावं, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेता यावं या उद्देशानं मुंबईतल्या येस आयकॉन या संस्थेनं पुरोगामी पाऊल उचललं आहे. या संस्थेनं अभिनव उपक्रम राबवत तृतीय पंथींना ज्येष्ठ नागरिकांचं मदतनीस अर्थात केअरटेकर म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पाहूया याबाबतचा एक वृत्तांत. तृतीय पंथीयांनाही समाजामध्ये मानाने जगता यावं आणि त्यांना समाजातल्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सामाजिक बदल अभ्यास केंद्र आणि मुंबईतल्या येस आय कॅन यांनी पुरोगामी पाऊल उचललं आहे. या संस्थांनी एक अभिनव प्रयोग करत देशामध्ये प्रथमच तृतीय पंथीयांना मुंबईत ज्येष्ठ नागरिकांचे मदतनीस अर्थात केअरटेकर म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अगोदरचं तर माझं आम्ही जोगती समाज म्हणजे जोगती देवदासी जे देवाची पूजा पाठ करणं ह्याच्यावर सगळं चालायचं. पण आता हल्ली आता मी ही जे ट्रेनिंग घेतले जे आता पेशंट सांभाळायची वगैरे पण हे बरी वाटली. अगोदर आम्ही ट्रेनिंग घेतली ही आम्हाला अगोदर हार्ट काय आहे हे काय माहीत नव्हतं. कसं हार्ट होतो हार्ट अटॅक कसा येतो जेव्हा आम्ही ट्रेनिंगमध्ये शिकलो तेव्हा कळलं की असं असं हार्ट अटॅक असतो म्हणून त्यातून माहीत झालं. आणि परत आम्ही पेशंट कसे सांभाळायचे सिनियर सिटीजनला कसं त्याला करायचं व्यायाम कसा द्यायचा हे सगळं ट्रेनिंग घेऊन आज मी इकडे यांना शिकवलं सगळं की असं असं व्यायाम करायचा वगैरे. भारतासह जगात सर्वत्र ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत असून वाढत्या वयासोबत त्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदतनीसाचीही आवश्यकता भासतीय. ही गरज लक्षात घेऊन एक कदम या मोहिमेअंतर्गत मुंबईत अशा ज्येष्ठ नागरिकांची शुश्रूषा करण्यासाठी तृतीय पंथीयांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत 18 तृतीय पंथीयांना मदतनीसाचं प्रशिक्षण देण्यात आलं असून त्या सर्वांची मदतनीस म्हणून निवड करण्यात आली आहे. येस आय कॅन फाउंडेशन तर्फे प्रोजेक्ट सक्षम चालवला जातो आणि त्याच्यामध्ये आपण जेरियाट्रिक ट्रेनिंग म्हणजे वृद्ध कल्याण शास्त्राचं प्रशिक्षण देतो. तर आतापर्यंत आपण हे मुलांना मुलींना असं आपण देत आलोय पण आता आपण पहिली ट्रान्सजेंडर यांची बॅच ही केली आणि आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला. आपल्या पहिल्या बॅचमध्ये एक 18 ते 20 ट्रान्सजेंडर्स होते आणि त्यांचा आता आपल्याला उपयोग आपण बघत आहोत की ते वृद्ध व्यक्तींची खूप चांगली देखभाल करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य व्यायाम पोषण आहार तसंच औषधांची काळजी या मदतनीसांकडून घेतली जात आहे. मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर आणि येस आय कॅन या संस्थेच्या संस्थापिका नेहा खरे यांनी पुढाकार घेत तृतीय पंथीयांची मदतनीस म्हणून नियुक्ती केली आहे. प्रकल्पाचा मेन उद्देश प्रमुख उद्देशच हा आहे की ज्येष्ठ नागरिक आहेत जे वयस्कर होत आहेत त्यांची रुग्णसेवा करण्यासाठी प्रशिक्षित रुग्णसेवक तयार करणं. ह्याच्यामध्ये दोन ध्येय साध्य होतात की एक प्रशिक्षित रुग्ण सहाय्यक ज्येष्ठांना मिळतो आणि दुसरं म्हणजे जे अनएम्प्लॉयड ज्यांना नोकऱ्या नाही आहेत त्यांना जर आम्ही व्यवस्थित ट्रेनिंग दिले तर त्यांना नोकरी मिळते अपॉर्च्युनिटी मिळते. स्वबळावर आणि आत्मसन्मानानं समाजामध्ये काम करायची संधी मिळाल्यामुळे तृतीय पंथीयांमध्ये सुद्धा आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी तबस्सुम मलिक मुंबई.